मित्रांनो जय जिजाऊ स्वागत आहे तुमचं आपल्या सर्वांच्या जिजाऊ स्पर्धा परीक्षा अकॅडमीवर मित्रांनो आज आपण थोडं डिस्कस करूया मोप प्राऊंड बद्दल मोपराऊंड नेमका कशाला आपण म्हणू शकतो आणि मध्ये नेमका काय काय युज केलं जातं आपण सुरुवातीला एक फर्स्ट व्हिडिओ सकाळी मी अपलोड केलेला होता की जो शेड्युल्ड संबंधी होता बट आता तुम्हाला स्क्रीनवर जो दिसतोय फर्स्ट याला आहे म्हणजे राऊंड नंबर थ्री की जो मागच्या वर्षी झालेला था, होता वीस तारखेला तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय सध्या वीस तारखेला वीस दोन दोन हजार ला हा राऊंड झालेला आहे मित्रांनो आणि यामध्ये नेमका काय काय यूज केलेलं आहे आणि आता येणाऱ्या मोप मोपफ राऊंड मध्ये आपल्याला काही चान्सेस मिळतील का कुठपर्यंत सीट अलॉटमेंट होण्याचे चान्सेस आहेत कोणत्या रँकला कोणती सीट मिळू शकते तर हे सर्व डिस्कस करूया याच व्हिडिओमध्ये बट नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला तुम्ही नेहमी लाईक करतातच फक्त एकदा एक शेअर करा बघा आता जर आपण स्क्रीनवर व्यवस्थित बघायला गेलो तर हा मॉपअप राऊंड फर्स्ट आहे म्हणजे नंबर आणि यामध्ये बीएमएस पासून तर बीएससी नर्सिंग पर्यंत च्या सीट अलॉटमेंट झालेल्या दिसत आहेत बघा आता तुम्ही व्यवस्थित हे पीडीएफ जर बघितलं तर यामध्ये सुरुवातीला एक टेबल तुम्हाला दिसतोय तर या टेबल मध्ये जवळपास सात ते आठ कॉलेजेस चे नाव तुम्हाला आलेली दिसतात की ज्यामध्ये तुम्हाला वरती एक नोट दिलेली आहे आता ही जी नोट आहे तर ही नोट मी रीड करत नाहीये तुम्ही स्वतः ती रीड करा कारण हे जे आहे सर्वांना समजू शकतं की अंडर कशा कोणत्या परमिशन वगैरे कॉलेजला लागत असतात हे आपल्याला माहितीये तर या, या परमिशनच्या अंडर मध्ये असलेले हे कॉलेज आहे आणि समोर हे केस नंबर सुद्धा दिलेले दिसत तुम्हाला तर या कॉलेजमध्ये होणाऱ्या ज्या ऍडमिशन आहे तर अंडर टू दिस या टेबल मध्ये दिलेलं आहे ओके तर जास्त मी बोलणार नाहीये ते सर्व तुम्हाला समजतंय आणि जर समजा असा कॉलेज तुम्ही चुकून प्रेफरन्सेसमध्ये जर टाकलेलं असेल तर मुळीच चिंता करू नका मध्ये जरी कॉलेज टाकलं तर यावेळेस काय झालं तर अशा कॉलेजला अलॉटमेंट मिळालंच नाही आणि जर मिळालं तर हे जे कॉलेज आहेत तर हे कॉलेज परमिशन आणतातच कोर्टाची तर त्यामुळे मी निश्चिंत निश्चिंतरा टेन्शन घेऊ नका पुढचा प्रश्न नेमका कोणता तर आता समजा राऊंड वन मध्ये एखादा कॉलेज मिळालं राऊंड टू मध्ये तेच कॉलेज मिळालं म्हणजे नो चेंज आला तर बऱ्याच कॉलेजवाल्यांनी म्हणजे आता त्या मुली तर तिने मला सांगितलंय की सर मला राऊंड वन मध्ये जे कॉलेज मिळालं होतं तेच राऊंड टू मध्ये मिळालं आणि त्या कॉलेजनं इतका फोर्स केला तिला सांगितलं की तुझी ऍडमिशन आम्ही कॅन्सल करू कॉलेज लेवलला तर बघा आता कॉलेज लेवलला हे ऍडमिशन कशी कॅन्सल करणार त्या सरांसोबत मी फोनवर बोललो तर ते फोनवर बोलायला सुद्धा तयार नाही फक्त त्यांना मी एवढंच बोललो की मॉपअप राऊंड मध्ये बेटरमेंट बेटरमेंटसाठी जाऊ द्या तर त्यांनी सांगितलं मॉपअप राऊंड या वर्षी होणारच नाही इन्स्टिट्युशनल राऊंड होणार आहे तर बघा एकदा कमेंट बॉक्स मध्ये नक्की रिप्लाय करा कि त्या मुली चा आपन पाई जी की त्या मुलीच्या सोबत आपण सर्वांनी राहायला पाहिजे की नाही बघा आता हे जे आहे यामध्ये सुरुवातीला तुम्हाला काय दिसतंय की जे फर्स्ट अलॉटमेंट झालेलं आहे तर त्याच्या समोर आपल्याला दिसतंय या साईडला की डिस्क्लिफाईड हा स्टुडंट डिस्क्वालिफाईड आहे का का बरं डिस्क्फाईड तर ऑलरेडी सिलेक्टेड फॉर एमबीबीएस ऑब्लिक बीडीएस ओके म्हणजे हा जो फर्स्ट नंबरचा स्टुडंट आहे तर तो आपल्याला एमबीबीएस ऑब्लिक बीडीएस साठी सिलेक्ट झालेला आहे तर त्यामुळं तो मॉपअप राऊंड वन साठी डिस्क्वालिफाईड झालेला आहे म्हणजे या विद्यार्थ्यानं त्या ठिकाणी एमबीबीएस किंवा बीडीएस जॉईन केलेला असणारे ओके okay, आता हे सेकंड थर्ड हे सर्व तुम्हाला दिसत आहे बट आता एका ठिकाणी तुम्हाला दिसत आहे नो चेंज बघा जे कॉलेज अगोदर होतं तर तेच कॉलेज नंतर सुद्धा आलेलं आहे बट त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतोय की या नो चेंज मध्ये नेमकं का, आपल्याला काय शिकायला भेटतं नो चेंज मधून जर तुम्हाला हे जर नो चेंज दिसत आहे तर याचा अर्थ असा की राऊंड टू मध्ये जे कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेलं आहे तर ते कॉलेज तुम्ही रिटेन न करताना पुढच्या बेटरमेंट बेटरमेंटसाठी तुम्ही जाऊ शकता मित्रांनो काहीच प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे बेटरमेंटसाठी तुम्ही जाऊ शकता राऊंड नंबर थ्री साठी ओके आता काही ठिकाणी तुम्हाला कॅन्सल नॉट जॉईन सुद्धा दिसतय की वा सेल. या मुलानं एक तर ऍडमिशन कॅन्सल केलेली असेल किंवा तो जॉईन झालेला नसेल तर हे सुद्धा दिसतय आता या सर्व पीडीएफ मधून नेमकं तुम्हाला काय अजून बघता येईल तर हे जे पीडीएफ आहे हे पीडीएफ जर तुमच्याकडे असलं तर तुम्हाला काय करायचंय तुमचा जो रँक आहे तर तो ऑल इंडिया रँक आणि या पीडीएफ मधला ऑल इंडिया रँक मागच्या वर्षीचा तर तो कुठतरी एकमेकांसोबत जुळून बघा आणि तुमच्या रँकला मागच्या वर्षी कोणतं कॉलेज अलॉटमेंट झालेलं होतं तर ते एकदा नक्की बघा म्हणजे आपल्याला कुठतरी क्लिअर होणार की आपल्या रँक पर्यंत कोणतं कॉलेज आपल्याला मिळू शकतं तर हे सगळं या पीडीएफ मधून आपल्याला अगदी क्लिअर होऊ शकतं की येणाऱ्या मॉपराउंडमध्ये आपल्यासोबत नेमकं कोणतं सीट अलॉटमेंट होणार का सीट अलॉटमेंट होणारच नाही का नो चेंज येणार का बेटरमेंट होणार ओके हे सगळे पॉईंट तुमचे क्लिअर होतील या पीडीएफ वरनं हे पीडीएफ मी डिस्क्रिप्शन मध्ये पेस्ट करतोय सोबतच जर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक काम नाही करायला लागली तर याला मी पिन सुद्धा करतोय कमेंटला ओके okay? तर हे पीडीएफ तुम्ही डाऊनलोड करून घ्याल आणि स्वतःच अनलायसिस स्वतः करा स्वतःचा कॉन्सलर स्वतः बना कारण आतापर्यंत आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ जे आहेत तर ते सर्व कॉन्सलिंगचे तुम्ही बघितले तर निश्चितच तुम्हाला कोणाची आवश्यकता पडणार नाहीये आता या पीडीएफ मध्ये अजून आपल्याला काय काय बघायसारखं आहे तर एकच लक्षात ठेवा की या पीडीएफ मध्ये काही नॉट जॉईन कॅन्डिडेट आहे काही डिस्क्फाईड आहे ओके तर यामुळे जो राऊंड नंबर फर्स्ट झालेला होता जो राऊंड नंबर सेकंड झालेला होता तर त्यामध्ये डिस्क्वालिफाईड मुलं आणि सोबतच कॅन्सल केलेले मुलं रिटेन केलेले मुलं बघा रिटेन सुद्धा दिसत आहे जर आपण व्यवस्थित हे पीडीएफ बघितलं तर यामध्ये रिटेन सुद्धा केलेलं आहे कॉलेज तर रिटेन कॉलेज केलं असल्यामुळे सेकंड राऊंड मध्ये रिटेन केलं कॉलेज तर त्यामुळे त्याची सीट ही जी आहे तर ही त्या ठिकाणी आ, फिक्स झाली आणि नंतर तो मुलगा यामध्ये नवीन चॉईस साठी नाहीये तर त्यामुळे खूप साऱ्या सीट्स ह्या मॉपअप मध्ये मागच्या वर्षी ज्या होत्या तर मॉपअप साठी सुद्धा त्या व्हॅकंट आलेल्या होत्या म्हणजे मॉपअप टू सुद्धा झालेला होता म्हणजे हा जो राऊंड तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय मॉपअप वन म्हणजे राऊंड क्रमांक तीन तर तो होऊन सुद्धा मॉपअप राऊंड टू सुद्धा झालेला होता तर त्यामुळं नक्कीच आता मॉपअप राऊंड तर होणारच आहे बट टू होणार का नाही तर यासाठी आपल्याला थोडा वेट करावा लागेल कारण मॉपअप मध्ये नेमक्या किती सीट अलॉटमेंट होतात किती मुलं जॉईन होतात किती सीट व्हॅकंट राहतात तर सगळं यावर डिपेंड करतात चला आपण नेक्स्ट भेटूया बट जर समजा तुम्हाला कर्नाटकामध्ये जायचं असेल तुमचा जर का थोडा ठीकठाक असेल च्या वरती असेल तर राऊंड थ्रू त्या ठिकाणी तुम्ही जा म्हणजे कोणत्याही मॅनेजमेंटची सीट नाहीये तुमच्या राऊंड मधून जर अलॉटमेंट झालं तरच तुम्हाला सीट मिळणार आहे तर त्यासाठी एक प्रक्रिया आहे तर त्यासाठी तुम्ही मला एक टेक्स्ट मेसेज करा नंबर सध्या स्क्रीनवर